नमस्कार, मी केतकी जोशी आणि पहिली बातमी आहे राज्यातल्या सर्वसामान्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याची, त्यांच्या लाल परीबद्दलची. कारण आजपासून एसटीमधून पूर्ण क्षमतेने प्रवाशांची वाहतूक करण्यात येते. पण असं जरी असलं तरी अजूनपर्यंत तरी या सेवेला प्रवाशांचा म्हणावा तितका प्रतिसाद मिळालेला नाहीये. अशामध्ये 2.5 महिन्यांपासून पगार न झाल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे. एरवी पुण्यातलं स्वारगेट एसटी स्थानक गर्दीनं अक्षरशः फुलून गेलेलं असतं, पण सध्या मात्र हे स्वारगेट स्थानक पूर्णपणे रिकामं रिकामं दिसतंय. आपल्याला माहिती आहे की आत्तापर्यंत एसटी सेवा सुरू झाल्यापासून एका सीटवर एक असा अशाच प्रकारे प्रवासी नेले जात होते, पण आता मात्र पूर्ण क्षमतेनं म्हणजे एका सीटवर 2 प्रवासी नेले जाणार आहेत. आणि त्यासाठी मास्क बंधनकारक, सॅनिटायझेशन असे अनेक नियम जरी पाळण्यात येणार असले तरीसुद्धा पूर्ण क्षमतेनं एसटी सेवा सुरू झालेली असली तरी प्रवाशांनी मात्र प्रतिसाद फारसा दिलेला दिसत नाही आहे. राज्यामध्ये एसटी वाहतूक ही आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होती आहे. गेले काही दिवस केवळ 22 प्रवासी म्हणजे निम्मे प्रवासी घेऊन हे सुरू होती एसटी, परंतु एसटीचा जो तोटा आहे तो खूप मोठा आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारसुद्धा 2-3 महिने होऊ शकलेले नाहीत. आणि त्यामुळं पूर्ण क्षमतेनं म्हणजे 44 प्रवासी घेऊन ही आता सुरू होते. अर्थातच खबरदारी सगळी घेण्यास सांगितलेलं आहे, म्हणजे एसटी सॅनिटाईज करणे असेल किंवा मास्क वापरणं बंधनकारक असेल. आजपासून एसटी पूर्ण क्षमतेनं धावते काय नाही भरली रिस्पॉन्स नाहीये. कमीत लोक 4-5 लोक गाडीमध्ये बघ, 4-5 जण गाडीमध्ये काय वाटतं तुम्हाला, पूर्ण क्षमतेनं एसटी भरणार हे योग्य आहे का कमीच प्रवासी पाहिजेत? प्रवासी पाहिजेत, कमी पाहिजेत प्रवासी. हो, लोकांमध्ये धास्ती आहे त्यामुळं लोकांना असं वाटतं की जास्त प्रवासी नकोत. अर्थातच कर्मचारी जे आहेत त्यांना आपण विचारत, कारण त्यांचे पगार झालेले नाही आहेत. लोकांमध्ये भीती वगैरे कोरोनाच्या याच्यामुळं गर्दी नाही आहे, कारण सर्व लोकांना माहीत झालेलं आहे की कोरोना आजाराविषयी सर्वांना या स्तरावर माहिती झालेलं आहे, त्यामुळे स्वतःहून लोक येत नाहीत, घराच्या बाहेर पडत नाहीत. आणि सध्या आम्हाला आता 22 पॅसेंजर घ्यायला सांगितलेले आहेत गाडीमध्ये, आणि सर्व लॉकडाऊनचे सर्व नियम वापरून वगैरे एसटी चालवा असं सांगितलं. मुख्य कारण असं की एसटीचा तोटा, त्यामुळे तुमचे पगार पण झालेले नाही आहेत. काय एकंदरीत परिस्थिती एसटीचा तोटा म्हणजे आता जगामध्ये या आजारामुळं सर्वांनाच तोट्याला किंवा सगळ्यांनाच आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागलं आहे. परंतु एसटीची परिस्थिती जी आहे, एवढ्या प्रवाशावर एसटीचा काय म्हणजे डिझेलचाही खर्च निघणार नाही, डिझेलचाही खर्च निघणार, त्यासाठी त्यांनी काय करावं की 3 महिने झाले करताय मग रानामध्ये शेतामध्ये मजुरी करताय कोणी काय मजुरी वगैरे करतेत काय जण, ज्याचं नोकरीवर जाय त्यांना काय दुसरा पर्याय नाही ना, मग उपजीविका भागविण्यासाठी काहीतरी करावंच लागणार आहे ना. पण आता ही परिस्थिती जर अशी राहिली पूर्ण क्षमतेनं पुरुषांचा लोक येत नाहीत, मग काय करणार, उपाय काय? आता काय त्याला काय जनतेनं सहकार्य केलं पाहिजे, लोक आल्याशिवाय तर काय करू शकत नाही, प्रवासी आले तरच एसटीचा फायदा होणार आहे ना. विलिनीकरण हाच पर्याय, शासनात विलिनीकरण हाच पर्याय, शासन ज्याला तारू शकतं, दुसरं कोणीही काय करू शकत नाही. इकडे कर्मचारी जे आहेत ते 3-3 महिने झालं पगाराविना वंचित आहेत, त्यामुळे सरकारला काहीतरी ठोस उपाययोजना करावी. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह अद्वैत मेहता, न्यूज 18 लोकमत, स्वारगेट, पुणे.